Z5 ऍप डाउनलोड करा आणि संपूर्ण एपिसोड्स फ्री मध्ये पहा। पापा। अरे अनु बेटा, ये बस बस। पापा मला बोलायचं होतं तुमच्याशी। एक थोडेसे पेपर वाचतो, हे महत्त्वाचे आहेत, मग नंतर बोलू चालेल? पापा थोडं अर्जंट होतं। ओके बोल। पापा मी आता जे तुम्हाला सांगायला जाणार आहे, मे बी ते ऐकल्यावर तुम्हाला शॉक बसेल, पण मला असं वाटतं हे तुम्हाला कळणं गरजेचं आहे। काय सांगायचंय? पापा यशवर्धन च्या बायकोचं नाव नेहा चौधरी आहे। ती आता जिवंत नाहीये, पण ती माझ्यासारखी दिसते। सेम टू सेम माझ्यासारखी। पप्पा नेहा यशवर्धन चौधरी। म्हणजे अनुला सगळं कळलंय? देवी मा, ज्याची भीती होती शेवटी ते झालंच। का कळू दिलंस तू तिला? कस शक्य आहे यशवर्धन चौधरीची बायको सेम टू सेम तुझ्यासारखी? पप्पा हे कस शक्य आहे ते मला पण नाही माहिती, पण ती अगदी माझ्यासारखी दिसते। मला पण जेव्हा हे पहिल्यांदा कळलं तेव्हा मला शॉक बसला। मला खरंच कळलं नाही असं कसं शक्य आहे, इतकी सेम टू सेम। म्हणजे आम्ही कसं सांगू तुम्हाला पप्पा? केलीस का नेहा तू सोडून? बघ रे ही वहिनी कशी मागतीये माझ्या बरोबर। मला तर भीती वाटू लागली की मलाच काहीतरी होईल। तू असली असतीस तर मला आधार दिला असतास ग। तू का गेलीस नेहा? ये ना। काही दिवसातच या पॅलेस ला घरातली माणसं नकळतपणे एकमेकांशी जोडून घडणारे पूजा करते अन्नपूर्णा देवी। काही दिवसातच या पॅलेस ला मॅम काय होत तुम्हाला? मॅडम हॅलो, रिसेप्शन वर पाणी पाठवा पटकन, अर्जंट। वहिनी नाही अशीच का? ते माझं कधीच ऐकत नाही। तू असली असतीस ना तर तुला आता बघून इतका आनंद होतोय ना, पण ना
ही माणसं हिनं माझे काहीच ऐकत नव्हते ग, यांना ना माझ्यावर अजिबातच विश्वास नव्हता. पण मला मात्र होता ना, मला खात्रीच होती कि माझी नेहा एक ना एक दिवस नक्की परत येणार. आणि तू आलीस नेहा, आलीस तू. पण तू आता पुन्हा सोडून नाही जाणार ना, सांग ना नेहा. नेहा मला ना तुझी खूप गरज आहे नेहा. या वहिनी ना, या वहिनींमुळे ना माझ्या जीवाला धोका आहे. अगं अगं मला तुझी गरज आहे. तू 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 मला वाचव यांच्यापासून नेहा. नेहा मला खूप वाचव. काय पडपडतेस तू, काय पडपडतेस तू, काय करतेस तू, मला सांग. तू आजच्या गोळ्या घेतल्या नाहीयेस का? गोळ्या? सॉरी सॉरी सॉरी, लागलं का तुला? मला काळजी वाटते ना तुझी मी तिला. हा, गोळ्या घेतल्या नाहीस की बघ, असा त्रास होतो तुला एवढा. का चुकवतेस तुझ्या गोळ्या? हा सांग मला. गोळ्या घेतल्या नाहीयेस का? ओके ओके, आपण गोळ्यांचा डोस घेऊया. ओके, आय एम सो सॉरी. ऍक्च्युली ना ट्रीटमेंट सुरू आहे ना हिची. गोळ्या घेतल्या नाहीत ना की असाच पॅनिक अटॅक्स येत राहतात तिला. सो बट डोंट वरी. ओके, हिने गोळ्या घेतल्या, आराम केला ना की हिला बरं वाटत. तुझ्या रूम मध्ये चल. मला वाचव. तू पाहिलंस कशा गोड बोलतायत, आणि असं आहे ना गोड गोड बोलूनच फसवतात या. अगं तुला आठवतंय का नेहा, तुला पण असं गोड बोलूनच फसवलं होतं यांनी. पण आता मात्र तू फसायचं नाही हा, यावेळेस तू फसायचं नाही. अगं तुला काहीच माहित नाहीये, तू गेल्यानंतर ना इथलं सगळं काही बदललंय, सगळं काही बदललंय. ये ना आई, मा चालक बाई आहे. नाही सगळं सगळं स्वतःच्या मनासारखं करते. मला 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 फार भीती वाटते. तिला स्टॉप इट, काय करतेस तू असं? म्हणून मी रागावते कारण तू ना तू स्वतःची काळजी घेत नाहीस. व्हॉट कॅन आय डू? मला माहिती आहे तुम्ही हे सगळं नेहासमोर करताय ना, मला माहिती आहे, मला चांगलं माहिती. स्टॉप इट भीतीला, काय चाललंय तुझं? नाही नेहा, नेहा मला यांची भीती वाटते का? नेहा आपण नाही थांबायचं इथे. तुझं माझ्यासोबत इथे नाही थांबायचं. मिथिला नाही नाही, मी घेऊन जाणार हिला. मिथिला ना डोक्यात जायला लागले तर माझ्या. मिथिला होतीच आणि आता ही मेहता आली आहे घरामध्ये. आज घरातल्या सगळ्यांनी हिला बघितलं आणि नेहा समजले तर अजून प्रॉब्लेम होईल. नो वे सिमी, तुला काही करू नये, थांबवलं पाहिजे. तुला त्या मिथिलाला आवरलंच पाहिजे. डू समथिंग. Z5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.